गिट्टी खदान पुलिस स्टेशन के हद में पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर छापामार कार्रवाई करते हुए 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में एक नाबालिग का भी समावेश है। जानकारी मिली है कि 5 आरोपी लूटमार के इरादे से जमा हुए थे। वो किसी घटना को अंजाम देते उससे पहले ही पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार किए आरोपियों में पंकज राउतकर, ऋतिक राणा, येरिल वरेन, अभिषेक मेश्राम और एक नाबालिग का समावेश है। इनके पास से चाकू, गुप्ती, पेचकस और 3 मोबाइल और अन्य सामान भी जब्त किया है। बरोबर आहे। काल माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल 2 यांच्या मार्गदर्शनानुसार कोम्बिंग ऑपरेशन आयोजित, पोलीस स्टेशनला कोम्बिंग ऑपरेशन कारवाई सुरू होती। त्या दरम्यान कोम्बिंगवरील पोलीस अधिकाऱ्यांना काही आरोपी गणेशनगर दाभा या भागामध्ये दरोड्याची तयारी करून लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळाली। त्यावरून पोलिसांनी पंचासह त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली असता त्या ठिकाणी 5 आरोपी पोलिसांना ताब्यात मिळाले। त्यातला 1 आरोपी तिथून आधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला। त्या 5 आरोपींना ताब्यात घेऊन कलम 399, 402 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये त्यांच्याकडे एक चाकू मिळून आल्याने आमसाहेब प्रमाणे सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीकडे 2 मोटरसायकल, 1 ॲक्टिवा आणि 1 शाईन मोटरसायकल मिळालेली आहे। त्या दोन्ही मोटरसायकल ह्या चोरीच्या असावा असा संशय आहे। त्याबाबत आम्ही अभिलेख तपासत आहोत। सर, यामध्ये जे 8 आरोपी आहे यापूर्वी काही रेकॉर्ड आहे का? बरोबर आहे। यात ज्या 8 आरोपी आहेत त्यामध्ये त्यांच्याविरुद्ध खून, रॉबरी, घरफोडी, त्याचबरोबर हाणामारीचे मारामारीचे गुन्हे दाखल आहेत।